उन्हाळी सुट्ट्यांमध्ये भरपूर मौज मजा केल्यानंतर आज शाळेची घंटा वाजली. अर्थात आजपासून महाराष्ट्रातल्या शाळा सुरू झाल्यात. आज शाळेचा पहिला दिवस आहे. नव्या वह्या, नवी पुस्तकं, नवा गणवेश परिधान करून चिमुकली नव्या वर्गात दाखल होत आहेत. जी मुलं पहिल्यांदा शाळेत दाखल झाली आहेत त्यांच्या डोळ्यांतून तर अश्रूंचा बांध फुटलाय. कल्याणमधल्या काही शाळेत तर काही मुलांनी थेट खिडकीच्या गजातून शाळा बाहेर पडण्याची धडपडही करून पाहिली. उन्हाळ्याची सुट्टी संपलेली आहे आणि आज तो दिवस उजाडलेला आहे ज्या दिवशी पुन्हा एकदा शाळा सुरू झालेली आहे. मी सध्या कल्याणच्या बालक मंदिर शाळेमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शाळेचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी अतिशय नटून थटून जी चिमुरडी मुलं आहेत त्या ठिकाणी ती शाळेत जाण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत. जी या ठिकाणी मुलं आपण इकडे पाहू शकतोय यांचं यावर्षी दुसरं वर्ष आहे. तर या बाजूला जी लहान लहान मुलं पाहतोय ही यंदा पहिल्यांदाच शाळेत आलेली आहे. त्यांचा खरं तर आयुष्यातला पहिला दिवस हा शाळेत जाण्याचा आहे. बा, काय नाव आहे तुझं? कुठे आलायस तू आज? कुठे आलायस तू? मंदिर. बालक मंदिरात आलाय. काय करणार आहेस इकडे येऊन? खेळणार आहे. अभ्यास करणार आहे. काय नाव आहे तुझं? सांग नाव. सांग ना नाव. सांग. ही खरं तर अनेकांची आज परिस्थिती या शाळेमध्ये आहे की पुन्हा एकदा शाळा सुरू होते. शाळेत जायचं तर आहे मात्र आईला सोडायचं नाही आहे. त्यामुळे अनेक मुलांच्या डोळ्यात आज अश्रू आहे. त्या ठिकाणी पालकसुद्धा मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय मुलांना सोडण्यासाठी आलेले आहेत. काही पालकांशी संवाद साधूयात. मला सांगा, मुलाचा आज मुलीचा पहिला दिवस आहे शाळेतला, कसं वाटतंय आज पुन्हा एकदा शाळा सुरू होते? अतिशय छान वाटतं. आमचे पण शाळेचे दिवस आठवतात आणि शाळेचा पहिला दिवस कधी बुडवला नव्हता. तर माझी इच्छा होती की माझ्या मुलाने शाळा बुडू नये पहिला दिवस. आणि शाळेचा पहिला दिवस आला तर कधी न लवकर उठणारा मुलगा लवकर उठला आणि तयार होऊन आमच्या आधी तो तयार होता. चिन्मय नाव आहे त्याचं. आणि अतिशय खोडकर मुलगा आहे आणि त्याचं दुसरं वर्ष आहे. बाळा, आज लवकर उठलास तू? किती वाजता उठला? कितीला उठला सांग? सहाला. आणि शाळेत आल्यावर कसं वाटतंय? छान. कपडे नवीन घेतले या वर्षी? युनिफॉर्म. काय करणार आहेस आता शाळेत येऊन? मस्ती खेळायला आलाय. कितवीला आहेस तू आता? कुठल्या वर्गात जाणार आहेस? सिनियर, ज्युनियर? नाही माहिती. नर्सरी मध्ये जाणार आहेस. आपण पाहतोय लहान लहान मुलं या ठिकाणी, त्यांना आपण कुठल्या वर्गात जाणार आहोत हे सुद्धा माहित नाही. मात्र इकडे जर आपण पाहिलं, या लहान मुलांचं स्वागत करण्यासाठी बालक मंदिर शाळा जी आहे त्यांच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. लहान मुलांना त्यांच्या आयुष्यातला जो महत्त्वाचा टप्पा आहे, शालेय जीवनाची सुरुवात जी त्यांची होते आहे, त्यासाठी औक्षण करून त्यांना शाळेत घेण्यात येणार आहे. सोबतच त्यांना शाळेत जाताना एक नवीन उत्साह त्यांच्यामध्ये कायम राहावा म्हणून त्यांना विविध कार्टूनचे मास्क देण्यात येणार आहेत, फुगे देण्यात येणार आहेत, अर्थातच खाऊसुद्धा देण्यात येणार आहे. आणि पालकांना ही फुलं वाटण्यात येणार आहे. आणि अशा पद्धतीनं शाळा जी सुरू होते त्याचा एक सोहळा जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय कल्याणच्या बालक मंदिर शाळेमध्ये. इकडे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जी सकाळपासून लहान मुलं या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी उत्साहानं सकाळपासून नटून थटून या ठिकाणी आलेली आहेत, नवीन युनिफॉर्म घालून आलेली आहेत, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह जो आहे तो आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅमेरामन अमित सोबत निनाद करमरकर, ABP माझा, कल्याण.